नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता गणितीय तार्किकता भाग पंचवीस ज्यामध्ये आपण सरळ व्याज व चक्रव्याळ व्याज या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत मेन थीम काय आहे सरळ व्याजाची आणि चक्रव्याळ व्याजाची मेन थीम यावर आपण चर्चा करूयात आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा सराव प्रश्नावर देखील चर्चा करूयात यामध्ये आपण काही सराव प्रश्न आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये प्रश्नपत्रिकेतील जो प्रश्न आहे त्याचं पण आपण ॲनालिसिस करू <coughs> आता आपण पाहूयात की सेट विभागानं जो पेपर क्रमांक एकचा सिलेबस दिला आहे यामधील युनिट पाच काय बघा मॅथमॅटिकल रीजनिंग अँड ऍप्टिट्यूड मग यामध्ये काय काय बघा टाईप्स ऑफ रिजनिंग नंबर सिरीज लेटर सिरीज कोर्स अँड रिलेशनशिप्स आता यामध्ये आपण टाईप्स ऑफ रिजनिंगवरती स्वतंत्र तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात नंबर सिरीजवर तीन ते चार व्हिडिओज आहेत लेटर सिरीज कोर्स अँड रिलेशनशिप यावर आपण स्वतंत्र जवळपास बारा ते पंधरा व्हिडिओ बनवलेले आहेत आता पर्टिक्युलर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड पाहूयात यामध्ये फ्रॅक्शन यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला टाईम आणि डिस्टन्स यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत रेशो प्रपोर्शन अँड परसेंटेज यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत प्रॉफिट अँड लॉसवर स्वतंत्र व्हिडिओ बनवला आज इंटरेस्ट या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत डिस्काउंटिंग म्हणजेच सूट तर हा टॉपिक जो आहे सूट हा नफा तोटा यामध्ये ॲडजस्ट होतो <says> किंवा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनूयात आणि ॲव्हरेज यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आज आपण जो इंटरेस्ट नावाचा स्वतंत्र घटक दिला आहे सिलेबसमध्ये यावर एक व्हिडिओची बेसिक माहिती पाहणार आहोत मूलभूत फंडामेंटल माहिती आणि पेपर दोनमध्ये त्याचे एक्झाम्पल पाहूयात तर बघा आता तर यामध्ये आपल्याला दोन संकल्पना आहेत व्याज यामध्ये एक सरळ व्याज आणि एक चक्रवाढ व्याज तर पहिले आपण थोडीशी बेसिक माहिती घेऊयात की <coughs> व्याज म्हणजे नेमकं काय यामध्ये हा जो व्याज शब्द दिला आहे ना हा म्हणजे नेमकं काय तर आपण एखाद्या व्यक्तीकडून समजा यक्स या व्यक्तीकडून आपण एक हजार रुपये घेतले मुद्दल घेतली एक हजार रुपये आपण उष्ण घेतले चला आपण काय म्हणतो मुद्दल तर हे एक हजार रुपये आपण जे वापरलेत आपण काय करूया थोडंसं इथं ब्लँक जागा घेऊयात म्हणजे आपलं आणखी सोपं जाईल समजून सांगायला ओके बघा आता नेमकं व्याज या शब्दाचा अर्थ समजून घ्या की समजा एक्स या व्यक्तीकडून आपण एक हजार रुपये घेतले तर यक्स या व्यक्तीला हे एक हजार रुपये आपण वापरले याबद्दल काही रक्कम द्यावी लगते। आपन आपन देन दिन भाशे मदे आपन लागते त्याला आपण आपल्या दैनंदिन भाषेमध्ये व्याज असं म्हणतो मग आता फक्त आपण पैसे घेतले म्हणूनच व्याज द्यावं लागतं का तर नाही जर आपण समजा अ या व्यक्तीने बँकेमध्ये एक हजार रुपये से बचत खात्यात ठेवले तर बँक बँक आपल्याला ती आपण बचत ठेवली म्हणून आपली जी मुद्दल होती एक हजार रुपये यावर आपल्याला काही रक्कम देते त्याला सुद्धा व्याज म्हणते म्हणजे व्याज दोन पद्धतीनं आकारलं जातं एक आपण जर कोणाकून व्यवहार करताना पैसे उसणे म्हणजे पैसे घेतले तर त्याला जी शिल्लकची रक्कम द्यावी लागते त्याला व्याज म्हणायचं किंवा आपल्याला बँक सुद्धा व्याज देते आता या संदर्भात काही इतर ज्या संकल्पना आहेत त्याची थोडीशी बेसिक माहिती आपण घेऊयात की बघा मुद्दल म्हणजे काय तर जी इंग्लिशमध्ये याला आपण पी म्हणू प्रिन्सिपल जी रक्कम आपण घेतो जसं आत्ता आपण दाखल घेतलं होतं एक हजार आपण उदाहरणार्थ एक हजारच घेऊ म्हणजे समजायला सोपं जाईल याला म्हणायचं मुद्दत किती दिवसांसाठी घेतली एक महिना दोन महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्याला म्हणायचं मुदत टेन्युअर आणि दर काय होता दर आता दर ही संकल्पना दोन पद्धतीनं समजून घ्यायची आहे जर आपण बँकेसोबत व्यवहार केला तर दर असतो द सा द से दर साल दर सेकडा म्हणजे दरवर्षी घेतलेल्या शंभर रुपयाला बँक आपल्याला किती व्याज देते किंवा आपल्याकून घेते हे असतं दरवर्षी समजा <coughs> सध्या बँकेचा आपल्याला व्याज जेव्हा आपण रक्कम ठेवू जर आपण बँकेमध्ये एक लाख रुपये डिपॉझिट केले तर आपल्याला बँक अंदाजित सहा पॉईंट आठ समजा आपण सात टक्के असं पकडू सात टक्के व्याज देते म्हणजे काय एका वर्षानंतर बँक आपल्या एक लाखाला आपल्याला सात हजार रुपये व्याज देईल जर आपण बँकेकून कर्ज घेतलं तर हा रेट वाढतो बँक आपल्याकून जवळपास अंदाजित समजा जर आपण दहा टक्के म्हटलं तर दहा हजार रुपये आपल्याला बँकेला द्यावे लागतील परंतु हे झालं बँकेचं दैनंदिन जी शावकारी आपण म्हणतो की की असते म्हणजे इथे दर महिन्याला व्याज घ्यावं लागतं आपण म्हणतो ना तीन रुपये शेकडा म्हणजे शंभर रुपयाला तीन रुपये पण प्रत्येक महिन्याला ही झाली बेसिक माहिती आता आपण यामध्ये प्रत्येकाच्या छेदात किती आहे शंभर मग सरळ व्याज कसं तर जी एक हजार रुपये मुद्दल घेतली होती ही तुम्ही एक वर्ष वापरा दोन वर्ष वापरा तीन वर्ष वापरा पाच वर्ष वापरा दहा वर्ष वापरा इथे दरवर्षी व्याजाचा दर सारखाच राहणार का कारण तुम्हाला जे व्याज आकारलं जातं हे मूळ मुद्दलावर आकारलं जातं एक हजारावरच आकारलं जाणार चक्रवाढ व्याज तसं नसतं ते आपण संकल्पना एका मिनटानंतर पोहो सरळ व्याज आपण पहिल्या वर्षी एक हजारावर दुसऱ्या वर, वर्षी एक हजारावर तिसऱ्या वर्षी एक हजारावरच म्हणजे मुद्दल बदलत नाही परंतु जेव्हा आपण चक्रवाढ व्याजावर येतो तेव्हा काय होतं की एक हजार रुपये मुद्दल ही पहिल्या वर्षी होती दुसऱ्या वर्षी काय झालं एक हजार रुपये मुद्दलावरती जे शंभर रुपये व्याज मिळालं कसं मिळतं ते आता पुढं काढून दाखवलेलं आहे हे शंभर रुपये पुढच्या वर्षी पुन्हा मुद्दल म्हणून जातं ओके ते आता आपल्याला पाहायचं आहे परंतु इथे तुम्ही एक बेसिक ध्यानात घ्या आता सरळ व्याजाचं सूत्र काय तर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला मुदत पी आर टी भागेला शंभर दिलेल्या किमती सूत्रात टाका उत्तर मिळालं चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय पी म्हणजे मुद्दल कंसामध्ये इथं गुणाकाराचं चिन्ह असतं एक प्लस आर छेद शंभर कंसाचा घातांक टी वजा पी लक्षात आता आपण एक्झाम्पल पाहूयात आपलं एक्झाम्पल एक आपण उदाहरण दाखल घेतले अगदी सोप्प द हा दस आहे दहा रुपये दराने एक हजार रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती मग आता व्याज दोन्ही काढूयात बघा मुद्दल एक हजार मुदत एक, एक वर्ष दर दहा मग सरळ व्याज किती येतं शंभर रुपये येतं आणि चक्रवाट व्याजही शंभर रुपये येतं इथं ये तुम्हाला काढून दिलंय बरोबर चला कसं कसं काढलं ते पहा सरळ सरळ सूत्रात किमती टाकल्या मुद्दल एक हजार मुदत एक आणि दर दहा शून्य शून्य कटलं शून्य शून्य कटलं शंभर रुपये मिळालं सरळ व्याज चक्रवाढ व्याज बघा मुद्दल एक हजार हा कंसामध्ये मयुरूपी कंसात एक प्लस दहा छेद शंभर मग दहाचा हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला खाली रा काय राहिलं एक कंसात एक, एक छेद दहा मग आता आपल्याला छेद समान करताना आपण काय करतो दहा एक दहा दहाने एक अकरा अकरा छेद दहा घातांक किती एक म्हणून एकदाच घेतला अकरा छेद दहा मग पहा हा शून्य कटला हा शून्य कटला शंभर गुन्ह्याला अकरा शंभर गुन्ह्याला अकरा किती आलं अकराशे वजा एक हजार बरोबर शंभर म्हणजे काय तर पहिल्या वर्षी जर एकाच वर्षाचं व्याज काढायचं आहे तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी दोन्हीही व्याज सारखेच असतात म्हणजे रक्कम कितीही असू द्या रक्कम दहा रुपये असू का दहा लाख असू का एक कोटी असू पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच राहणार आहे परंतु खरा मुद्दा कुठं बदलतो तर दुसऱ्या वर्षी हेच उदाहरण आपण दोन वर्षासाठी घेऊयात पहा <coughs> आता दोन वर्षाचं व्याज काढायचं आहे मग सरळ व्याजाची थिम तीच सरळ सरळ काय बदललं फक्त मुदत बदलली ना दोन वर्षाची मुदत टाकली पहा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला शंभर दोन्ही दोनशे मग आता आपण सरळ व्याज दहा वर्षाचं जरी काढलं तर दरवर्षी शंभर 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 असं हे वाढत जाणार यात बदल होणार नाही परंतु चक्रवाढ व्याज जर सरळ व्याज शंभर दोनशे झालं तर चक्रवाढ झालं दोनशे दहा हे दहा रुपये कुठं वाढले आहेत हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये मुख्य थीम आपली हीच आहे की हे दहा रुपये कसे वाढले पहिले तुम्हाला सूत्रपद्धतीनं सांगतो नंतर दैनंदिन उदाहरण देऊन आपण घेऊयात पहा किमती टाकल्या की एक हजार मुद्दल एक रेट किती होता दहा छेदात शंभर मुदत दोन वर्ष वजा एक हजार मग बघा एक हजार गुन्हेला अकरा छेद दहा कुठून आले सेम सारखी मेथड केली दहाचा शून्य काटला शंभरचा शून्य काटला काय राहिलं कंसात एक प्लस एक छेद दहा मग आता आपण हा अपूर्णांक कसा सोडवतो आपण अपूर्णांकावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवला याच्या छेदात काय नाही म्हणजे एक असणार मग बघा दहा एक दहा प्लस हा एक दाहा� छेदात दहा एक दहा दहा आणि एक अकरा छेद दहा बरोबर पण घातांक किती आहे दोन म्हणजे दोन वेळेस घ्यायचा आहे वर्ग करायचा आहे मग अकरा गुणेला अकरा छेदात दहा गुणेला दहा ओके आता पहा दहाचा हा शून्य कटला एक हजारचा हा शून्य कटला <śório> दहाचा हा शून्य कटला एक हजारचा हा शून्य कटला मग दहा गुणेला अकरा गुणेला अकरा मग आता पहा दहा गुन्हेला अकरा गुणेला अकरा अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस जर याला गुन्ह्याला दहा केलं तर बाराशे दहा वजा एक हजार बरोबर दोनशे दहा सूत्रानुसार तर दोनशे दहा आले पण हा फरक कुठं पडला हे आपण आता पाहूया पा, पहा पहिल्या वर्षी एक हजार रुपये जी आपली मुद्दल होती यावर सरळ व्याज आलं शंभर रुपये आणि चक्रवाढ व्याज आलं शंभर रुपये दुसऱ्या वर्षी परत मुद्दल तर सेम होती ना एक हजार मग सरळ व्याज परत शंभरच येणार त्याचं हे पहिल्या वर्षी झालं हे दुसऱ्या वर्षी झालं पण आता चक्रवाड व्याज शंभर तर आलं काही अडचण नाही पण झालं काय पहिल्या वर्षी हे जे चक्रवाड व्याज शंभर रुपये मिळालं होतं हे शंभर रुपये ॲड होतात आणि ह्या मुद्दलमध्ये जातात आणि आता मुद्दल होते अकराशे रुपये इथं लक्षात या अकराशे रुपये मुद्दलावर मग व्याज मिळतं आपल्याला दोनशे दहा रुपये परत एका वेगळ्या पद्धतीनं समजून घ्या हे जर कन्फ्यूज असेल पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती मिळालं होतं शंभर रुपये आता जेव्हा दुसऱ्या वर्षी आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं होतं समजा तुम्हाला येत नव्हतं बघा आणखीन एक सोपी मेथड पहिल्या वर्षी तर शंभर रुपये आलं होतं बाजूला ठेवा परत दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज किती येणार शंभरच रुपये काही अडचण नाही पण हे जे शंभर रुपये आले होते जे पहिल्या वर्षीचं व्याज होतं याचं सरळ व्याज पद्धतीनं फक्त एका वर्षासाठीचं काढून घ्या मग शंभर रुपयाचं सरळ व्याज पद्धतीनं दहा रुपये दर आहे शंभर कटले शंभर कटले व्याज किती मिळालं दहा रुपये हे जे शंभर रुपये व्याज मिळालं होतं का या शंभर रुपयाला पुन्हा दहा रुपये व्याज मिळालं ते झालं याच्यात ॲड मग शंभर शंभर आणि दहा दोनशे दहा रुपये हे तर लक्षात म्हणजे काय की चक्रवाड व्याज हे पहिल्या वर्षी जी व्याज मिळालं होतं शंभर रुपये हे पुढच्या मुद्दलामध्ये ॲड होत जातं मग आत्ता जेव्हा तिसऱ्या वर्षीचं सरळ चक्रवाढ व्याज काढायचं काय होईल तर बघा पहिल्या वर्षीची एक हजार रुपये मुद्दल एकदा रिमूव्ह करतो परत सांगतो तीन वर्षाचं जर चक्रवाढ व्याज काढायचं तर कसं येणार मुद्दल काय राहील पहिल्या वर्षीची हजार रुपये मुद्दल दुसऱ्या वर्षीची हजार रुपये मुद्दल तिसऱ्या वर्षीची हजार रुपये मुद्दल प्लस पहिल्या वर्षीचं जे व्याज आलं होतं का ते इथं लक्षात आता तिसऱ्या वर्षासाठी प्लस दोनशे दहा ओके मग आता काय काय वाढलं बघा शून्य एक तीनशे दहा प्लस हे तीन हजार म्हणजे जेव्हा तिसऱ्या वर्षीचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं तेव्हा आपली मुद्दल होणार तीन हजार तीनशे दहा रुपये आणि त्यानुसार मग त्याचं पुढचं चक्रवाढ व्याज निघेल आता आपण काय करूयात ॲक्च्युअल एक आलेला प्रश्न याच्यावर चर्चा करूयात आपण पार्ट टू मध्ये चक्रवाड व्याजच्या पार्ट टू मध्ये स्वतंत्र पाच सात व्हिडिओ प्रश्न घेऊ आणि तुम्हाला फक्त सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज काढून रकमेची गुंतवणूक दोन वर्षासाठी दहा दो चौदा रुपये दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास पाच हजार चारशे अठ्ठावन चार था पॉईंट बत्तीस रुपये मिळतील मग आता एवढं लिहिता येत नाही म्हणून आपण काय केलं लिहून घेतलं बघा रास आता रास म्हणजे काय तर मुद्दल प्लस व्याज मुद्दल एक्स दर झाला चौदा रुपये मुदत दोन वर्ष यात दिलंय ना का हे काय सूत्र काय होतं रास बरोबर मुद्दल कंसात एक प्लस दर छेद शंभर आणि इथे इथं मुदत आपण टी घेतला होता ना तो मुदत मग सगळं स्टेप बाय स्टेप सोडवलं उत्तर मिळालं चार हजार दोनशे वीस रुपये इथं लक्षात अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं होतं हेच उदाहरण जर आपण रिव्हर्स घेतलं तर जर चार हजार दोनशे रुपये मुद्दल घेतली आणि मुदत किती होती दोन वर्ष आणि दस हजारशे चौदा रुपये दर तरीही आपलं उत्तर येणार आहे आता ये में आपनी बेशिक में या व्हिडिओमध्ये आपण ही बेसिक माहिती घेतली होती पार्ट टूमध्ये आपण आणखीन उदाहरणं घेऊयात चला बघा सात एप्रिल दोन हजार चोवीससाठी जे आपले सहकारी तयारी करत आहे यांसाठी आपण एक सराव पेपर सिरीज घेऊन आलो आहे ज्यामध्ये पंधरा पेपर हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील ज्यासाठी पाचशे रुपये फीज तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायची आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला नावेल ओएस एस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर आपण या तारखांना पेपर घेणार आहोत तुम्ही यानंतर जरी हा या व्हिडिओ पाहता तरी अडचण नाही त्या तारखेपर्यंत झालेले पेपर तुम्ही फीज पाठवले की तुम्हाला लगेच मिळतील व राहिलेले पेपर पुढच्या टाईमटेबलप्रमाणे मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद